नमस्कार, कशा सगळे मजेत ना? तर या व्हिडिओ आधी आपण रव्याचे आपे केलेले आणि ती रेसिपी टाकली होती आणि आम्ही रव्याचे आपे करत होतो तेव्हा आयुष बोलला की एक दिवशी पॅनकेक पण बनवून दाखवा. तर आज आयुष साठी आम्ही स्पेशल पॅनकेक बनवतोय आणि चला तर आता जाऊया किचन कडे. तर आता साहित्य पाहूया. इथं पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजे एक वाटीला थोडासा कमी, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, पिठी साखर, पाव चमच बेकिंग पावडर, साजूक तूप, एक वाटी दूध, दूध आपल्याला लागेल तसा घ्यायचा कमी जास्त, वेलची पावडर, चवीनुसार मीठ आणि इथे एक केळा घेतलेला आहे. पहिल्यांदा आपण बाउल मध्ये मैद्याचं पीठ टाकून घेऊया, त्याच्यानंतर गव्हाचं पीठ टाकून घेऊ, त्याच्यानंतर पिठी साखर, पाव चमच बेकिंग पावडर, पाव चमच वेलची पावडर, हे मी मिक्सरला साखर टाकून बारीक फिरवून घेतलेलं आहे, आणि चवीनुसार मीठ सर्व एकजीव करून घेऊया. तर आता आपण हे मिक्स केलेलं पीठ साईडला ठेवूया. पहिल्यांदा आपण केळं सोलून घेऊया, आता हे छोटे छोटे तुकडे करून भांड्यामध्ये टाकूया. या तर ह्या केळ्यामध्ये आपण थोडस दूध टाकून त्याला मिक्सरला फिरवून घेऊया. आपल्या इकडे अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि आता ती आपण या बाउल मध्ये काढून घेणार आहोत. आता आपण थोडं थोडं पीठ याच्यामध्ये टाकून घेऊया. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून घेऊया. थोडं थोडं टाकून घ्यायचं, पुन्हा दूध टाकून घेऊया. आता आपण यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत. आता आपण त्याला एकजू करून घेऊया, पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तर ह्याला आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटं साईडला ठेवूया. तर आता इथे आपल्या पिठाला 15 मिनिटं झालेले आहेत. तर आता आपण ह्याचे पॅनकेक बनवून घेऊया. तर आता आपण गॅसवरती पॅन ठेवूया. आता आपला पॅन तापेल आहे, त्याच्यावरती आपण साजूक तूप सोडून घेऊया. आणि या ब्रशच्या सहाय्याने सगळीकडे असं पसरवून घेऊया. तर आपण आता ह्या पळीच्या सहाय्याने छोटे छोटे पॅनकेक करून घेऊया. तर ह्या पॅनकेक ना मंद याच्यावरती शेकवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता असे वरती जाळी पडलेले आहे ना. आता आपण पलटून घ्यायला. साईडने थोडासा साधक तूप टाकून घ्यायचा. तर आता आपला पॅनकेक रेडी झालेला आहे, आपण काढून घेऊया. तर आता अशा प्रकारे आपण सर्व पॅनकेक बनवून घेऊ.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर आजची रेसिपी ना आईसाठी होती का, त्या दिवशी आम्ही आपे बनवत होतो ना तेव्हा तो बोललेला की आपे आम्हाला पॅनकेक बनवून द्या. तर आजची रेसिपी आईसाठी आहे, तर तू टेस्ट करून सांग रे कशी झाली ती. मस्त. मी कालच बोललो आत्याने मला पॅनकेक बनवून द्या आणि आज आत्याने